नमस्कार, मी सारिका आणि आपल्या चॅनलमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत करते। तर आज आपण मेन म्हणजे आपण किचन रिलेटेड व्हिडिओ घेऊन आलेलो आहोत। आता सण येत आहेत, गणपती आले, कोजागिरी येईल, दसरा येईल, दिवाळी येईल, सगळ्या मोठे मोठे सण येत आहेत। तर त्याचबरोबर आपलं किचनमधलं काम वाढत जाणार आहे, त्याचप्रमाणे आपली साफसफाई आणि त्याचं काम डबल होणार आहे। याचपासून सुटका करण्यासाठी आज आपण किचन डीप क्लीनिंग कसं करायचं, सणाच्या आधी आणि सणानंतर दोन वेळा कशा पद्धतीने करायचं जेणेकरून आपलं किचन एकदम चमकेल आणि पूर्णपणे क्लीन राहील, अशा पद्धतीने किचन साफ कसं करावं, गॅसचे प्रॉब्लेम्स कसे असतात आणि ते सणामध्ये होऊ नये यासाठी आधीच कशी काळजी घ्यावी, तर हे सर्व आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत। तर सुरुवात करूया। त्यासाठी आता सण येत आहेत म्हणजे आपलं किचनमध्ये काम भरपूर वाढत असतं, मग आपण काही सतत पदार्थ बनवत असतो तर कळत न कळत तेलकट चिकट डाग पडणं, कितीही आपण रोज साफ करत असलो तरी एकदा तरी डीप क्लिनिंग हे केलं पाहिजे। आणि आता हे अशा बघू शकता तुम्ही, जेव्हा पण आपण काही बनवतो खाणं पिणं किंवा काहीही आपण तळलेलं असतं, भाजी फोडणी टाकतो, तर ते सगळं आपल्या टाइल्स असतात बाजूला त्याच्यावरती उडून लगेच आपलं 8 दिवसात खराब होत असतं। त्यानंतर आजूबाजूला सगळं किचन ओट्यावरती घाण होत असते, कळत न कळतच अशा गोष्टी घडतात आपल्याकडून आणि आपल्याला काम किचनमध्ये एवढं वाढलेलं असतं की त्याच्याकडे थोडंफार दुर्लक्ष होतं तर आणि आपलं लक्ष जात नाही। तर ते क्लीनिंग कसं करायचं तर एकदम झिरो पैशामध्ये हे आज आपण बघणार आहोत। तर त्यासाठी आपण घेतलेलं आहे हे काय आहे, तर हे आहे आपलं फिनाईल जे आपण लादी पुसायसाठी वापरतो, कारण ह्या फिनाईल ज्या असतात त्याच्यामध्ये आपलं क्लिनिंगची क्षमता जास्त असते। आता हे आहे सॅनिटायझर, सॅनिटायझर हे जंतुनाशक आहे, म्हणजे जंतू जे पण काही जंतू आजूबाजूला असतात तर त्यांचं ते घात करण्यासाठी असतं, त्याच्यासाठी आपण थोडं सॅनिटायझर घेणार आहोत। त्याच पद्धतीने हे आहे साबण, तर आपण जे विमबार वापरतो तर त्याचं थोडासा तुकडा घ्यायचा आहे आणि व्यवस्थित पाण्यामध्ये मिक्स करून घ्यायचा आहे। ह्या तिन्ही सहजासहजी आपल्या घरामध्ये अवेलेबल असणारे आहेत आणि आपण जास्त वापर करत नाही आहे त्याच्यामुळे ते झिरो पैशामध्येच त्याची गणती केली जाते। तर हे याच्यातून तुम्ही फक्त किचन टाईल्सच नाही तर बाथरूमच्या टाईल्स, बाथरूम आणि हॉलमध्ये जे पण काही तुम्ही टी व्हीपासून खाली टेबल टीपॉय आणि कपाटापासून सगळं ह्याने क्लीन करू शकता, एकदम एवढ्याशा पाण्यामध्ये तुम्ही घर पूर्ण स्वच्छ करू शकता, अशा पद्धतीने आज आपण हा व्हिडिओ घेतलेला आहे। तर आपण जे बनवलेलं आहे पाणी तर ते गॅस आणि ओठा सगळीकडे आपल्याला फक्त पहिल्यांदा शिंपडून घ्यायचं आहे आणि 2 ते 5 मिनटं तसंच ठेवायचं आहे, जेणेकरून जे चिकट डाग असतात तर ते व्यवस्थित निघून जातील। आता हे जे आहे तर हे आपण फ्लेम कधीकधी आपल्या असं होतं की वापरून वापरून फ्लेम खूप कमी होते, तर तेव्हा आपल्याला काय होतं की दुकानात जा खर्च करा, तर हे न करता काय करायचं आहे, आपल्याकडे सहजासहजी विनेगर कुठल्याही प्रकारचं विनेगर असतं अवेलेबल असतं, तर समजा ॲपल विनेगर आहे, जे पण तुमच्याकडे व्हेजिटेबल विनेगर जे पण असेल, तर ते काय करायचं आपलं हे सगळं क्लिनिंग होईपर्यंत एका बाउलमध्ये हे आपलं दोन्ही घ्यायच्या आहेत जाळ्या आणि त्या व्यवस्थित अशा बाउलमध्ये ठेवून व्हिनेगरमध्ये 2 तास व्यवस्थित बुडवून ठेवायचे आहेत। तर त्यांनी काय होतं, 2 तासानंतर जेव्हा ते तुम्ही पाण्यातून काढाल तर तेव्हा एकदम नवीन असल्यासारखे होतील आणि चमकतील। त्याच्यासाठी आपल्याला हे वेगळं काही खर्च करायची गरज नाही, अशा पद्धतीने तुम्ही ते व्यवस्थित असं फ्लेम वाढवू शकता, जर फ्लेमचे काही प्रॉब्लेम असतील कमी जास्त होत असेल तर। त्यानंतर आपल्याला झालेलं 5 मिनटं पाणी शिंपडून झाल्यानंतर काय करायचं आहे, आपल्याला एकदम हलक्या हाताने व्यवस्थित असं गॅस घासून घ्यायचा आहे। तर आजूबाजूने तुम्ही बघू शकता एकदम असं जोरात नाही घासायचं आहे, फक्त अलगदपणे आपल्याला एकदम हळुवारपणे, कारण अशा आपण ऑलरेडी 5 मिनटं 2 मिनटं असं व्यवस्थित भिजवलेलं असल्यामुळे, तर हे डाग जे आहेत आपला चिवटपणा असतो, काळे डाग असतात, मेन गॅसच्या मधोमध खूप घाण झालेली असते, चिकट डाग लवकर निघत नाही, चिवट डाग निघत नाही, तर ह्या 3 वस्तूंनी काय होतं की जे पण आपलं पूर्णपणे घाण झालेले असते तर ते पटकन आपले डाग निघून जातात। तुम्ही बघू शकता जे काय आहे ते तुमच्या समोरच साफ होत आहे, तर ते तुम्ही बघू शकता की एकदम क्लीन होतं, म्हणजे
त्या साइडचं बघू शकता आणि इथे फक्त आपण हलक्या हाताने घासतो तर लगेच सगळे डाग निघून जातात आणि नवीनसारखा आपला गॅस होतो। तर याच पद्धतीने आपले टाइल्स ही अशाच पद्धतीने साफ होणार आहेत। तर कुठलेही जे खराब वस्तू असेल तर तुम्ही अशा पद्धतीने साफ केले तर कुठलेही डाग चिवट डाग जे पण असतात तर ते पूर्णपणे निघून जातात। तर ह्याच्यासाठी हे डीप क्लिनिंग सणाच्या आधी आणि नंतर करणं खूप गरजेचं असतं, कारण जे पण काही चिवट डाग असतात तर ते सगळे निघून जातात आणि त्यानंतर आपलं व्यवस्थित असं स्वच्छ राहतो गॅस टाइल्स वगैरे, याच्यासाठी हे करणं गरजेचं असतं। सणामध्येच नाही, एरवीही तुम्ही 15 दिवसातून अशा पद्धतीने साफ कराल तर कायम आपल्या टाइल्स गॅस वगैरे एकदम क्लीन दिसणार आहे आणि आपलं अशाच पद्धतीने केलं तर आपला हॉल बाथरूम टॉयलेट पूर्णपणे आपण क्लिनिंग करू शकतो। तर हे व्यवस्थित असं आपल्या हलक्या हाताने असं घासून घ्यायचं आहे। तर त्यासाठी आता इथे लक्षात द्यायचं आहे की इथे तारेचा जो वापर करायचा नाही आहे, तारेचा काथ्या असतो त्याचा वापर अजिबात करायचा नाही आहे। भले तुमचा गॅस ग्लासचा असो किंवा स्टीलचा असो ते वापर करायचा नाही आहे। तर आता गॅस आपण 5 मिनटं तसंच ठेवूया, व्यवस्थित असं आपण त्याच्यावरून घासून घेतलेलं आहे तो 2-3 मिनटं तसंच ठेवूया। तोपर्यंत ह्या टाइल्स ज्या आहेत आपल्या साईडच्या गॅसच्या समोर जे आपण भाजी वगैरे फोडणी टाकतो तेव्हा जे हे सगळं उडल तेल उडतं आणि सगळं खराब होतं, तर ते सगळं होऊ नये तर ते क्लिनिंग करण्यासाठी फक्त तुम्ही बघू शकतात फक्त ते पाणी असं आपण शिंपडायचं आहे आणि एका हाताने घासायचं आहे, एकदम क्लीन आणि एकदम व्हाईट आपले असे टाइल्स होतात। तर ह्याला अजिबात जोर लावावं लागत नाही आणि फास्ट होतात एकदम। तर जेवढा पण तुमचा जो पण चिकटपणा असेल तर ह्या पाण्याने नक्कीच निघून जातो आणि व्यवस्थित असं किचन पूर्णपणे साफ होतं। ह्याला जास्त काही खर्च नाही आहे। अशा पद्धतीने तुम्ही किचन कमीत कमी 10-15 दिवसातून एकदा तरी साफ केलं तरी आपलं किचन आणि घरही खूप सुंदर साफ होईल। तर या पाण्याचा वापर करून तुम्ही बऱ्याचशा गोष्टी साफ करू शकतात। हॉलमध्ये बऱ्याचशा जे पण काही आपल्या कपाटावरती आरशावरती डाग असतात तर आरशावरचे चिवट डाग काढण्यासाठी, कपाटावरचे चिवट डाग काढण्यासाठी तुम्ही सगळ्या पद्धतीमध्ये या जे काही तुम्हाला सांगितलं त्याचा वापर करून घासू शकतात आणि व्यवस्थित स्वच्छ करू शकतात। तर टाइल्स एकदम टाइल्सलाही तुम्ही शक्यतो तारेचा काथ्याचा वापर करायचा नाही आहे, कळत न कळत रॅशेस उठू शकतात त्याच्यावरती। याच्यासाठी फक्त साधा जो आपला काथ्या असतो जो पण नॉर्मली वापरतो तर तो घ्यायचा आहे आणि व्यवस्थित साफ करायचा आहे। आता ही आहे आपली किचनचा ओटा आहे, तर किचनचा ओटाही या पाण्याने तुम्ही साफ करू शकता। याने काय होतं की लगेच चिवट डाग असो किंवा कुठलाही डाग असो तर व्यवस्थित लगेच निघतो। याच्यासाठी तुम्हाला हे खास घेऊन आलेलं आहे टिप्स, जेणेकरून सण येत आहेत आणि त्याच्यासाठी तुम्हाला असं वाटत असेल काम तुमचं डबल होणार आहे, कोणाला काही घरात फरक पडत नाही पण बायकांचं काम नक्कीच वाढतं, तर ह्याचं थोडंफार तरी काहीतरी कमी व्हावं ह्याच्यासाठी तुम्हाला हा व्हिडिओ घेऊन येण्यात आलेलो आहे। कारण ह्याला जास्त काही मेहनत लागत नाही, फटाफट साफ होतं ह्याच्यासाठी। तर याने तुम्ही टाइल्स ओटा आणि बाथरूमच्या टाइल्स वापरू साफ करू शकता, किंवा नळ असतात आपले बाथरूममध्ये नळ किंवा बटन्स खराब झालेले असतात तर ते बटन तुम्ही घासू शकतात, व्यवस्थित साफ करू शकतात। याच पाण्याने आपण फॅन जरी साफ केला ना फॅन पण पूर्ण क्लीन होतं। त्यानंतर आपण असंच ठेवून दिलेलं होतं 5 मिनटं व्यवस्थित असं आणि आता आपण ते पाण्याच्या सहाय्याने साफ करत आहोत। तर तुम्ही बघू शकतात तर व्यवस्थित आपलं क्लीन झालेलं आहे। आपण एक तास पाणी टाकून व्यवस्थित साफ करतो आहे तरी आपला गॅस एकदम हा चमकतो आहे। गॅसची जी ग्लास आहे तर ती मेन पूर्णपणे स्वच्छ झालेली आहे, फ्लेमच्या आजूबाजूचं पूर्ण व्यवस्थित एकदम क्लीन झालेलं आहे। तर अशा पद्धतीने तुम्ही एकदम साध्या सोप्या पद्धतीने कमी खर्चामध्ये एकदम व्यवस्थित असे साफसफाई करू शकतात। आणि हे जे आहे, जर हे तुम्हाला जे लिक्विड दाखवलेलं आहे तर ते फॅनपासून ते आपण जे स्विच असतात त्याच्यापासून
तर टॉयलेट बाथरूममधले जे नळ असतात तर त्यांना साफ करण्यापासून टाईल्सपासून जे काही सगळे प्रॉब्लेम्स आणि सगळ्यासाठी वापरू शकणारं हे लिक्विड आहे हे खूप महत्त्वाचं आहे आणि ह्याने सगळे क्लीन होतात. सगळे जे पण असेल तर आपले प्रॉब्लेम्स असतात तर ते सॉल्व करण्यासाठी हे लिक्विड एकदम चांगलं आहे. याने तुम्ही लादीही पुसली तरी एकदम स्वच्छ होते. जर चिवट डाग असतील लादीवर निघत नसतील तर याचा नक्की वापर करा. ह्याच तुम्ही याच लिक्विडच्या सहाय्याने कुठलाही चिवट डाग लगेच काढू शकता. त्यानंतर येतो आपल्या तर गॅसच्या खालीही बरेच वेळा आपलं काय होतं, कधी कधी आपलं दूध ठेवलेलं असतं, दूध ओतू जातं आणि आपल्याला वरती ओतू गेलं गॅसवर हे लक्षात येतं पण खालच्या बाजूलाही गेलं हे लवकर लक्षात येत नाही, तो डाग पडतो. तर ते सगळं न होण्यासाठी काय करायचं आहे, अशा पद्धतीने तुम्हाला क्लीन करायचं आहे. तर अशा हे पाणी टाकून जर व्यवस्थित हाताने जरी स्वच्छ केलं ना तर ते एकदम साफ होतं आणि एकदम ओटा लगे आपल्याला चमकलेला असं दिसेल. एकदम साधी सोपी आणि कमी म्हणजे पूर्णपणे झिरो पैशाच्या खर्चामध्ये हे आपलं क्लिनिंग आहे जे तुम्ही दसऱ्यासाठीही यूज करू शकता. दसऱ्याला जे क्लिनिंग करतात तर ते फक्त हेच लिक्विड तुम्ही सगळ्याला वापरलं तरी खूप चिवट डाग म्हणा जे पण काय प्रॉब्लेम असतील जर्म्स असतील तर ह्याने सगळे नाहीसे होतील. तर अशा पद्धतीने तुम्ही डीप क्लिनिंग 15 दिवसातून एकदा किंवा 10-12 दिवसातून तरी एकदा हे क्लिनिंग करणं गरजेचं असतं. तर व्यवस्थित असं क्लीन होतं आणि सगळंच व्यवस्थित आपलं स्वच्छ होतं आणि येणारा प्रत्येक येणारी व्यक्ती कधीही येऊ दे. अचानक आपलं किचन घर स्वच्छ असेल तर कोणी पाहुणे कधीही आले तर आपल्याला काहीच फरक पडत नाही. तर तुम्ही बघू शकता आपलं क्लिनिंग झालेलं आहे आणि आपलं गॅस आणि पूर्ण लाद्या व्यवस्थित साफ झालेल्या आहेत आणि एकदम क्लीन झालेलं आहे, एकदम स्वच्छ वाटत आहेत. तर अशा पद्धतीने आपल्याला क्लिनिंग करायचं आहे आणि गॅसचे ग्लास जे आहेत तेही आपल्याला चमकताना दिसतील. तुमचा जरी स्टीलचा जरी गॅस असेल तरी तुम्ही यूज करायचं आहे हेच लिक्विड तर खूपच छान वाटेल. आणि व्यवस्थित असं बटन्सही याच पाण्याने व्यवस्थित असे क्लीन करायचे आहेत. 2 मिनटं ठेवायचं आहे पाणी हे घालून आणि व्यवस्थित एकदम स्मूथली असं घासून घ्यायचं आहे, हळूवारपणे घासून घ्यायचं आहे. तर हे आपल्या खूप टिप्स महत्त्वाचे आहेत. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू.